नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा तुमच्या आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, समज आणि गैरसमज. शरीराची चेतना म्हणजे त्याचं धडकणारं हृदय, आणि हेच धडकणारं हृदय शरीरामध्ये नव चैतन्याची, नव उत्साहाची जाणीव करून देत असतो. ह्याच कारणासाठी का होईना हृदयविकारांविषयी आपण थोडेसे जास्त जागरूक असतो. यात हार्ट अटॅक म्हटला तर थोडीशी बेचैनी सुद्धा वाटत असते, आणि खरंच आहे, कारण प्रत्येक पहिल्या हार्ट अटॅकमध्ये तिघांपैकी एक रुग्ण हा दगावत असतो, हे प्राणघातक होत असतं. येत्या 2030 सालापर्यंत असं म्हणतात की भारतात होणाऱ्या सर्वसाधारण मृत्यूंपैकी 35% मृत्यू हे हृदयविकारांच्या आजारांमुळे होणार आहेत. म्हणूनच याविषयी जागरूकता वाढणं हे हॅलो डॉक्टरचं काम आहे. हॅलो डॉक्टरमध्ये आज आपण हार्ट अटॅक म्हणजे नेमकं काय आहे, त्याची लक्षणं कशी ओळखायची आणि त्यावर त्वरित उपचार कोणते करावे ह्याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत. कारण अनेक वेळेला संभ्रम असतो की हार्ट अटॅकला ओळखायचा कसा, त्वरित उपचार कोणते करायचे, कारण हार्ट इज इक्वल टू मिनिट्स इज इक्वल टू मसल्स. किती मिनिटात आपण किती लवकर ट्रीटमेंट करतोय ह्यावर हृदयविकारापासून आपण किती लवकर बरे होणार आहोत हे जाणवलं जातं. या विषयावर एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी ह्याबद्दल काय आपल्या मनात समज आहेत, गैरसमज आहेत, हे सर्व दूर करण्यासाठी आज आपल्या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत ख्यातनाम हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर हरेश मेहता. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर हरेश मेहता हे MD मेडिसिन आहेत, DNB कार्डिओलॉजी FACC ही पदवी त्यांनी USA मधून घेतलेली आहे, फेलो ऑफ युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजिस्टचे सदस्य आहेत ते. हे एक हृदयविकार तज्ज्ञ आहेत आणि एंजिओप्लास्टीमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवलेलं आहे. कॉम्प्लेक्स एंजिओप्लास्टीज, रोटेशनल एथरेक्टोमीज, परक्युटेनियस वाल रिप्लेसमेंट ही विशेषता आहे, आणि जगभरामध्ये ते इतर हृदयविकार तज्ञांना नवीन टेक्निक्स शिकवण्यामध्ये अग्रेसर आहेत. दर्शक, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, समज आणि गैरसमज असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. कार्यक्रमामध्ये फोन करण्यासाठी तुम्ही आतुर असाल, उत्सुक असाल, फोन करण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे दोन क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 2490-8050, दुसरा क्रमांक 2498-8050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त प्रश्न आम्ही कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, तेव्हा फोन करताना कृपया आपल्या TV संचाचा आवाज कमी ठेवावा, प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर हरेश मेहता यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, ह्याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज जेव्हा आपण एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी ह्या विषयावर म्हणजे हृदयविकाराविषयी जेव्हा बोलणार आहोत, तेव्हा मला सर्वप्रथम सांगा की जेव्हा एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतो तेव्हा नेमकं त्याच्या शरीरात कोणते बदल घडत असतात. हे एकदम महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आम्हाला नेहमी एक काळजी असते की छाती दुखलं की हृदयाचा प्रॉब्लेम आहे का नाही, हॉस्पिटलला जायचं का नाही, डॉक्टरकडे जायचं का नाही, आणि एक भीती असते डॉक्टरला गेले तर आपल्याला ऍडमिट करणार आणि एक दिवस ठेवणार, खर्च होणार. त्याच्यामुळे तुम्हाला एक बेसिक सिम्पटम मी दाखवतो, ते एक स्लाईड बरोबर तुम्हाला दाखवतो की कसं दुखतोय आपल्याला. ही स्लाईड बद्दल आपल्याला कळेल की जेव्हा आपल्याला छाती दुखते त्यावेळी तुम्ही जसं फर्स्ट बघणार तर सेंटर ऑफ द चेस्ट मधल्या भागांना छाती दुखणार आणि तिथे दबाव वाटणार, तुम्हाला असं कोणी दाबलाय किंवा रबर बँड बांधलेलं असं वाटणार, आणि ते दुखणं लेफ्ट हँड किंवा डाव्या हातात जाऊ शकतो, जबड्यामध्ये जाऊ शकतो आणि कधी कधी पाठी पण जाऊ शकतो, आणि इतर लोकांना सिर्फ गॅस असू शकतो, आणि कोणाला डायबिटीज असलं तर त्यांना हे दुखणं होतच नाही, त्यांना किंवा घाम सुटतो किंवा बेचैनी वाटते. असं काय तुम्हाला सिम्पटम्स असलं किंवा तुम्हाला डायबिटीज असलं आणि असे सिम्पटम्स वाटले तुम्हाला, तर तुम्हाला लगेच बाजूच्या हॉस्पिटलमध्ये जावं पाहिजे आणि बघितलं पाहिजे की ECG मध्ये काही चेंजेस आले आहे का.
निश्चितच म्हणजे वेळ न दवडता जर हे आपल्याला लक्षणं दिसत असतील तर त्वरित हॉस्पिटल गाठणं हे फार महत्वाचं आहे. सर, जेव्हा आपण म्हणतो की एंजिओप्लास्टी ही जी प्रोसिजर आहे अनेक वेळेला शंका येत असते म्हणत की ही सेफ आहे का, काय सांगाल तुम्ही याबद्दल? ते पण चांगलं प्रश्न तुम्ही विचारलंय. बिकॉज मनात नेहमी शंका असते की डॉक्टर म्हणतो एंजिओप्लास्टी करा, आता एंजिओप्लास्टी केली तर माझ्या जीवाला रिस्क किती आहे, धोका किती आहे, मला काय होणार का जेव्हा एंजिओप्लास्टी केली तर, रिॲक्शन होणार का, एक शंका असते की किडनी खराब होणार का, ते लोक म्हणतात की डायलिसिस लागणार एंजिओप्लास्टी नंतर. असं नॉर्मल किडनी फंक्शन असलं आणि हार्ट फंक्शन नॉर्मल असलं तर रिस्क ऑफ एंजिओप्लास्टी किंवा 1% असते, म्हणजे 100 मध्ये 1 लोकांना प्रॉब्लेम होऊ शकते, 99% जनरली काही प्रॉब्लेम होत नाही. निश्चितच म्हणजे अतिशय सेफ, अतिशय सुरक्षित अशी ही प्रोसिजर आहे, त्यामुळे निशंक सांगितलं तर करण्यासारखं नाही. आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे, संजय प्रश्न विचारत आहेत साताऱ्यावरून. नमस्कार संजयजी, बोला. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार मॅडम, मला विचारायचं होतं सरांना एक की आम्ही चौघे भाऊ, तर आमच्या त्यापैकी 2 भावांना हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम झाला होता आणि एक 6 महिन्यामागे आमच्या आईला सुद्धा आता हा त्रास झाला हार्टचा. बरोबर. तर आम्ही तर 2 भाऊ राहिलेलो आहोत, तर आम्हाला सुद्धा हा त्रास होऊ शकतो का? माझं वय 43 आहे. अगदी बरोबर, 43 वय आहे. निश्चितच. आणि तुम्हाला डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर सारखे काही त्रास आजार आहेत का संजय? आतापर्यंत असा काहीच त्रास नाहीये. त्रास नाही, धन्यवाद. निश्चितच चांगला प्रश्न विचारलेला, अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीला अतिशय छान प्रश्न विचारलेला आहे. सर, काय सांगाल त्यांना? हा एकदम प्रश्न एकदम मी मला नेहमी वाटतो की तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की फॅमिली हिस्ट्री काय असते. फॅमिली हिस्ट्री म्हणजे काय? म्हणजे फॅमिलीमध्ये दोन, तुम्ही सांगितलं 2 भावांना आणि आईला पण हृदयाचा विकार झालेला आहे. फॅमिली हिस्ट्री म्हणजे फादर किंवा वडिलांची बिफोर द एज ऑफ 55, 55 आधी त्यांना हार्टचं प्रॉब्लेम झालेला आहे, किंवा आईला 65 आधी हार्टचं प्रॉब्लेम झालेलं आहे, किंवा बावांना प्रॉब्लेम झालेला आहे बिफोर 55, तर यांना फॅमिली हिस्ट्री म्हणतात. म्हणजे तुमचे जे उरलेले 2 भाऊ आहे त्यांना हार्ट अटॅकची रिस्क जास्त आहे. पण तुम्हाला हे टाळता येईल, असं नाही की त्यांना हार्ट अटॅक आला आहे की तुम्हाला पण येणार आहे, तुम्हाला हे टाळता येईल. याचा एक सिम्पल प्रोसिजर आहे की रेग्युलर हेल्थ चेकअप करायचं, ब्लड प्रेशर चेक करायचं, शुगर चेक करायचं, स्ट्रेस टेस्ट करायची. म्हणजे सर, अनुवंशिकता जी आहे ही हृदयविकारांमध्ये अनुवंशिकता ही असतेच, अनेक कारणांपैकी अनुवंशिकता हे एक मुख्य कारण आहे आणि त्यासाठी त्यांनी नियमित तपासण्या करणं, नियमित हृदयविकार तज्ञांना भेटणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. म्हणजे जेणेकरून पुढे जाऊन त्यांना सुद्धा हृदयविकाराचा त्रास न होणे किंवा होऊ नये ह्यासाठी आपण ह्या नक्कीच काळजी ही नक्कीच घेऊ शकतो. सर, पुन्हा एकदा आपण जेव्हा एंजिओप्लास्टी विषयाकडे वळत होतो, अनेक वेळेला काय होतं की हृदयविकार म्हटलं किंवा हार्ट अटॅक जेव्हा म्हणतो आपण तेव्हा आपला त्वरित निर्णय घ्यायचा असतो, पटकन सांगतात डॉक्टर नाही आता आपल्याला एंजिओप्लास्टीची गरज आहे, एंजिओग्राफीची गरज आहे. काय होतं की लोकांना किंवा सर्वसाधारण जनतेला हे माहिती नसतं की ह्या काय प्रोसिजर आहे, मग नक्की कसं कळणार की ही योग्य प्रोसिजर आहे की नाही त्या व्यक्तीसाठी, काय करावं? म्हणजे ह्यावेळी एक मी सिम्पल सांगतो की तुम्हाला डिफरन्स माहीत असलं पाहिजे बिटवीन हार्ट अटॅक आणि अंजायना. हार्ट अटॅक म्हणजे हृदयाचा धक्का, धक्का म्हणजे हृदयाची एक रक्तवाहिनी कम्प्लिटली ब्लॉक झालेली आहे, गुठळी झाली आहे की गठ्ठा झालेला आहे. त्यावेळी जेव्हा तुम्ही एंजिओग्राफी करतात तर एंजिओप्लास्टी तरत करावी लागते, त्यावेळी तुम्हाला विचारायला वेळ मिळणार नाही, तुम्हाला कोणाला फोन करून किंवा कोणाला बोलवून वेळ घालू शकत नाही. जसं तुम्ही प्रोग्रामचं सुरुवातीला सांगितलेलं, टाईम इज मसल अँड मसल इज लाईफ, तर ते इमिजिएट डिसिजन घ्यावी लागते. अगर तुम्हाला अंजायना आहे म्हणजे तुम्ही चालता जेव्हा छाती दुखते, जिनं चढताना छाती दुखते, किंवा तुम्ही लांब समजा डोंगरावर चढलं आणि छाती दुखते, त्यांना अंजायना म्हणतात. त्यावेळी तुम्ही एंजिओग्राफी केली आणि हृदयाची नसमध्ये तुमचे डॉक्टर म्हणतात की एक नसमध्ये 80% ब्लॉक आहे किंवा 90% ब्लॉक आहे किंवा 2 नसमध्ये 80% ब्लॉक आहे 90% ब्लॉक आहे, यावेळी तुम्ही डॉक्टरकडनं वेळ मागू शकतात की मला लोकांना विचारायचं आहे किंवा सेकंड ओपिनियन घ्यायचं आहे किंवा माझं फॅमिली मेंबर्सला विचारायचं आहे, ते तुम्ही करू शकता. तर तुम्हाला 2 डिफरन्स एकदा कळालं की ही हार्ट अटॅक आहे आणि ही अंजायना आहे, तर तुम्ही हे डिसिजन टाळू शकता. पण एकदा तुम्हाला हार्ट अटॅक आली तेव्हा तुम्ही प्लीज डिसिजन टाळू नका, बिकॉज अदरवाइज तुम्हाला हृदयाला त्रास होणार आणि जीवचा धोका असतो. सर, आणि जेव्हा अक्यूट हार्ट अटॅक येतो म्हणजे अक्यूट मायोकार्डियल अटॅक असतो तेव्हा एंजिओप्लास्टी ही का केली जाते? सर,
अक्यूट हार्ट अटॅक म्हणजे जे कोलेस्ट्रॉलचे ब्लॉक असतात त्याच्यावर खूनची गुठळी रक्ताची गुठळी बनते आणि ते नस पूर्ण कट ऑफ होऊन जाते. त्याचे काय फ्लो होत नाही आणि ते फ्लो रेस्टोर केलं पाहिजे. फ्लो रेस्टोर करण्यासाठी आपल्याकडे औषधे पण आहे, पण औषधेमध्ये 60% या 60% चान्स असतो की नस उघडणार आणि अँजिओप्लास्टीने ते चान्स 95% होऊन जातो. दॅट इज वाय अँजिओप्लास्टी सुपिरियर आहे आणि अँजिओप्लास्टी करणं एक बेस्ट ऑप्शन आहे हार्ट अटॅक मध्ये. ओके सर, आणि तुम्ही जेव्हा अँजिओग्राफीचा उल्लेख केला, नेमकं अँजिओग्राफी म्हणजे काय केलं जातं हे आम्हाला समजावून सांगू शकता? अँजिओग्राफी आपले जे रक्तवाहिनी असतात हृदयाचे त्याचे सहचित्रण काढतो आपण. अच्छा. ते आपण जांगातून जाऊ शकतो किंवा हातातून जाऊ शकतो आणि तिकडनं जाऊन आपण हृदयाचे रक्तवाहिनीचे सहचित्रण काढतो आणि बघतो कुठकुठे ब्लॉक आहे आणि किती नस मध्ये ब्लॉक आहे. निश्चितच. आपल्याचा पुढचा प्रश्न आलेला आहे, राजाराम प्रश्न विचारत आहे जालन्यावरून. नमस्कार राजाराम भाऊ, बोला. हॅलो हॅलो, नमस्कार, बोला. हा हॅलो सर, नमस्कार. हा, आमच्या वडिलाला एक बार जे हृदयाचं आहे ना. हृदय. तुमचा प्रश्न सलग विचारा. हा, वडिलाला आमच्या एक हार्ट अटॅकचा प्रकार होता हृदयाचा. तर त्याच्यावर थोडं अँजिओग्राफीला चेकअप करायला नेलं आम्ही. तर डॉक्टरने सांगितलं ताबडतोब तुम्ही अँजिओग्राफी करा आणि अजून आमच्या वडिलाला काही त्याचा त्रास थोडा जाणवतो, एवढा काही झालेला नाही. बरं, त्यांना विशेष त्रास नाही जाणवत आहे. हा हा. तर तुम्हाला प्रश्न काय विचारायचा आहे? तर मला पण तसंच थोडं एक वेळेस अटॅक आलता, मेंदू नस चेकअप झाली माझी. मला दम लागल्यासारखा होतो. हृदयावर अतिरिक्त ताण पडतो तो अपुऱ्या झोपेचा. किमान रात्री 8 तास झोप मिळणं हे अतिशय हृदयाच्या हेल्थसाठी किंवा हृदयाच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे, याची पण सर्वांनी नोंद ठेवावी. सर, राजाराम भाऊंचा प्रश्न आहे, त्यांचं थोडक्यात उत्तर काय द्याल? मला वाटतं की त्यांना हृदयविकार तज्ज्ञांना भेटलं पाहिजे आणि त्याची सल्ला घेतली पाहिजे. ठीक आहे सर, आपला पुढचा प्रश्न सुद्धा आलेला आहे. किरण प्रश्न विचारतायत बारामतीवरून. नमस्कार किरण. हॅलो. हा बोला. नमस्कार, बोला. आपला प्रश्न सलग विचारा. नमस्कार. हा, काय झालंय, मला ते थोडं लोबी बिबी त्रास आहे. मग ते काय होतंय, थोडं ते टेन्शन बिशन घेतलं की ते गांभीर्य येतो मला आणि त्रास होतो थोडा. बर, तुमचं वय किती आहे किरण? 50 आहे. 50 वर्ष. आणि तुम्हाला इतर काही त्रास होतात? छातीत धडधडतं, छातीत दुखतं, जिना चढल्यावर दम लागणं, हातात कळ येणं? तशी लक्षणं वाटतात. ठीक आहे सर, काय सांगाल त्यांना? धन्यवाद. नाही, खूपच लोकांना लो बीपीचा त्रास असतो, बट जनरली जोपर्यंत त्यांना बेशुद्ध होत नाही तर घाबरायचं नाही आणि जास्त असं घाम सुटलं काय सुटलं तर एक जागाला बसून घ्या, पण तरी पण एकदा डॉक्टरला भेटून घ्या. त्याचे अनेक कारण असतात, ते कारणचे आपण काळजी घेतली पाहिजे की काय मेजर प्रॉब्लेम आहे की असंच होत आहे. ठीक आहे, तसं डिरेक्ट सांगता येत नाही यांना काय प्रॉब्लेम आहे. निश्चितच. सर, आपण जेव्हा अँजिओग्राफी विषयी माहिती दिली, नेमकं मला सांगा की अँजिओग्राफी ही कशाला करायची असते, कोणत्या लक्षणांसाठी करायची असते आणि ती कधी केली जाते? अँजिओग्राफी जसं मी सांगितलं सहचित्रण बघतो आपण हृदयाची रक्तवाहिनीची, ते आपल्याला अक्यूट हार्ट अटॅक मध्ये नेमकी करावीच लागते. समजत पेशंटला अंजायना झालं जे मी सांगितलं, चालताना दुखलं, तेव्हा अँजिओग्राफी केली पाहिजे. त्याच्या आधी आपल्याला ECG अबनॉर्मल मिळालं किंवा स्ट्रेस टेस्ट जे आपण चालून बघतो ते अबनॉर्मल मिळालं किंवा एकोमध्ये असं फाइंडिंग्स लक्षात आले की त्याच्या हृदयाला धक्का लागलेला आहे आणि त्यांना माहीत पडलं नाही, असं लोकांना आम्ही अँजिओग्राफी सजेस्ट करतो. ठीक आहे सर. आणि जेव्हा आपण म्हणालात की अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी या प्रोसिजर्स, पण तुम्ही म्हणाल की विशेषतः मधुमेही जे रुग्ण आहेत, आज भारतामध्ये जास्तीत जास्त मधुमेही रुग्णांची संख्या आहे, ह्या मधुमेही रुग्णांना हार्ट अटॅक किंवा हृदयाच्या विकाराची काही वेगळी लक्षणं दिसू शकतात का, इतरांपेक्षा थोडीशी वेगळी, आणि ह्या बाबत त्यांनी कसं जागरूक असावं, काय मार्गदर्शन कराल? डायबिटीज एक मेजर सबसेट आहे, त्यांना एक मेजर प्रॉब्लेम असतो, त्याचे जे पेनचे नस असतात ते काम करत नाही, त्याच्यामुळे त्यांना पेन होत नाही, दुखत नाही. अच्छा. आणि त्यांना हार्ट अटॅक झाला की किती वेळा माहीत पडत नाही. आपण हेल्थ चेकअपमध्ये बघितलं त्यांना आणि ECG मध्ये दिसतो अरे हार्ट अटॅक येऊन गेलाय, त्यांना जनरली घाम सुटतो किंवा दम लागतो.
तर डायबिटीजमध्ये जास्त लक्ष ठेवलं पाहिजे की त्याचे रक्त हृदयाचे विकार जास्त होतो आणि त्याची स्क्रीनिंग जास्त ऑफन केली पाहिजे, म्हणजे लवकर लवकर केली पाहिजे. बरं, स्क्रीनिंग म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं, कोणत्या चाचण्या त्यांनी केल्या पाहिजे मधुमेही रुग्णांनी विशेष? स्क्रीनिंग आधी फर्स्ट बेसिक स्क्रीनिंग असतो, ईसीजी केलं पाहिजे. ईसीजी नॉर्मल निघाला तर आपण नेक्स्ट स्टेपला जातो, जसं स्ट्रेस टेस्ट म्हणतो, पट्ट्यावर चालून आपण ईसीजी घेतो आणि बघतो की ते अबनॉर्मल आहे का नाही. हे दोन बेसिक आणि थर्ड टू डी एको ही तिन्ही केलं पाहिजे, त्याच्यानंतर आपण डिसिजन घेतो की नेक्स्ट स्टेप करायचं का नाही. त्यांना कधीच नाही दुखलं तरी पण त्यांना ही टेस्ट केली पाहिजे, केलीच पाहिजे सर. आणि मगाशीपासून आपल्याला अनेक प्रश्न सुद्धा आले की अनुवांशिकता, अनुवांशिकता हा जो एक फॅक्टर आहे हृदय विकारांमधला, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालत नाही. मग असे जे रुग्ण आहेत की ज्यांच्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे हृदय विकारांची, त्यांनी या स्क्रीनिंग टेस्ट सुद्धा नेहमी नियमितपणे केल्या पाहिजेत का? जसं मी सांगितलं, फॅमिली हिस्ट्री असती तर डेफिनेटली स्क्रीनिंग टेस्ट केली पाहिजे. ब्लड प्रेशर, शुगर बघायचं, कोलेस्ट्रॉल बघायचं, ईसीजी, स्ट्रेस टेस्ट, हे बेसिक टेस्ट रेग्युलरली केलं पाहिजे. स्ट्रेस टेस्ट नॉर्मल निघाला तर 5-5 वर्षात केलं पाहिजे, बॉर्डरलाईन निघाली तर 2 वर्षात केलं पाहिजे, आणि अबनॉर्मल निघाली तर डॉक्टरला विचारून परत कधी करायचं ते बघायचे. निश्चित, म्हणजे नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेत राहणं आणि ह्याविषयी सतर्क राहणं अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटतं. सर, तुम्ही मगाशी म्हणाल की अक्यूट हार्ट अटॅकमध्ये अँजिओप्लास्टी आपण त्वरित करण्याचा सल्ला दिला जातो. अनेक वेळेला इतर कारणांसाठी सुद्धा आपण अँजिओप्लास्टी जेव्हा सांगतो तेव्हा त्याच्यापूर्वी काही इन्व्हेस्टिगेशन किंवा चाचण्या करायला तुम्ही सांगता का? अँजिओप्लास्टीच्या आधी आम्ही अँजिओग्राफी करतो. एकदा अँजिओग्राफी झाली आणि आपला ब्लॉक दिसलं तर जनरली आम्ही अँजिओप्लास्टी सजेस्ट करतो. कधी कधी काय असते की ब्लॉक बॉर्डरलाईन दिसतात, म्हणजे 50% ब्लॉक असलं किंवा 60% ब्लॉक असलं, त्याच्यामध्ये स्टँड टाकायची का नाही, तेव्हा आपण 2-3 टेस्ट सजेस्ट करू शकतो. एक आहे स्ट्रेस थॅलियम, ते स्ट्रेस टेस्ट सारखंच असतो, पण त्याच्यात आपण हाताची जे दामिनी असतो त्याच्यामध्ये आपण एक आयोडीनची इंजेक्शन घेतो किंवा एक दुसरा डाय देतो, त्याच्याने आणि छायाचित्र काढतो आणि बघतो की हृदयाचे कोणत्या भागात ती रक्त पुरवठा कमी होतोय, आणि त्याच्याने आपल्याला माहीत पडतं रक्त पुरवठा कमी आहे म्हणजे ब्लॉक 60% जास्त आहे आणि त्यांना अँजिओप्लास्टीने बेनिफिट होणार निश्चितच. आणि तो क्लिअर आला स्ट्रेस थॅलियम तर आपण अँजिओप्लास्टी करत नाही आणि त्यांना औषधावर सोडतो. बरं, म्हणजे अशा प्रकारे आपण त्याचं जेव्हा अक्यूट हार्ट अटॅक नसतो तेव्हा या प्रकारची आपण चिकित्सा करून अँजिओप्लास्टीचा निर्णय घेत असतो. तर आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे, किरण प्रश्न विचारताय जालन्यावरून. नमस्कार किरण भाऊ, बोला. हॅलो, नमस्कार. हा नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मी पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण बोलतो जालन्याहून. माझ्या वडिलांना याच्या अगोदर 3 अँजिओप्लास्टी झालेली आहे आणि अद्यापर्यंत त्यांच्या 7 वेनमध्ये 7 स्टेन टाकलेले रक्तावर, म्हणजे ज्या वेन आहेत त्याच्यामध्ये 7 स्टेन टाकलेले रक्तावर. तर ह्या पुढे काही आहे का धोका त्यांना? आता औषध उपचार चालू आहे त्यांचं. ठीक आहे, त्यांचं वय किती आहे तुमच्या वडिलांचं? वडिलांचं वय आहे 63 वर्ष. आता 63 वर्ष आहे. सर, तुम्हाला इतर काही प्रश्न विचारायचे त्यांना? मला विचारायचं दत्ता त्यांना. हा, एक मिनिट, डॉक्टर तुम्हाला प्रश्न विचारतायत. सर, काय विचार? आता परत त्रास होत आहे का आणि लास्ट अँजिओप्लास्टी कधी झालेली आहे? त्यांना पुन्हा त्रास होतोय. लास्ट अँजिओप्लास्टी मे मध्ये झालेली वाटतं, मे मध्ये 2014 मध्ये. ठीक आहे, आणि आता पुन्हा त्यांना त्रास होतोय का काही? नाही आता सध्या तर नाही, पण ते केव्हा नाही का काही जर डीजे वगैरे वाजला किंवा काही आवाज असला तर त्यांना धडधड होते छातीमध्ये. ठीक आहे, धन्यवाद. फार छान प्रश्न विचारलेला आहे, जरा कॉम्प्लिकेटेड केस वाटते का सर? सर बोला, काय सांगाल त्यांना? त्याचं एक एकदम सिम्पल आहे की त्यांना 3 झालेलं आहे तर त्याचे रिस्क फॅक्टर जास्त असणार, बहुतेक कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये नसणार किंवा डायबिटीज जास्त असणार किंवा ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नसतात, आणि त्यांनी ऑलरेडी 3 अँजिओप्लास्टी केलेली आहे म्हणजे त्याचा परत परत ब्लॉक येत असणार. त्याचा एकच सल्ला आहे की त्याची फॉलोअप जास्त रेग्युलर केली पाहिजे, 6-6 महिने डॉक्टरला भेटलं पाहिजे, आणि 1-2 परत असा त्रास झाला तर बायपासचं ऑप्शन कन्सिडर केलं पाहिजे, बिकॉज आम्ही नेहमी स्टँड टाकत जाणार ते पण चांगलं नसतं. आपल्याला समजा 1-2 वेळा परत झालं तर बायपासचा पण विचार केला पाहिजे की त्यांना बायपासने फायदा होणार का. बरोबर. सर, माझा मनात असा प्रश्न येतो की अनेक वेळेला आपण म्हणतो की अँजिओग्राफी केली पाहिजे, पण अनेक वेळेला काय होतं की अँजिओग्राफी नंतर, म्हणजे ही दर्शकांच्या मनात म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या मनात शंका येते की अँजिओग्राफी नंतर अँजिओप्लास्टी करायलाच सांगतात का डॉक्टर्स? हा गैरसमज आहे म्हणजे कदाचित. हो, एकदम गैरसमज आहे. मी नेहमी म्हणतोय की आपला जे पेशंट असतात ना, आपला हृदय विकार बद्दल वाचून घ्यायचं थोडं. गुगलमध्ये इतकं इन्फॉर्मेशन असतो, एक चांगलं युनिव्हर्सिटी साईटला घ्यायचं, म्हणजे मेयो क्लिनिक असं
इतर ब्लॉग बघू नका, मेयो क्लिनिक साईट असतं, क्लिव्हलँड क्लिनिक असतं, त्याच्या स्वतःचे रिकारबद्दल वाचून घ्या. ऍडव्हान्टेज काय आहे एंजिओग्राफीचा, एंजिओप्लास्टीचा, बायपासचे इंडिकेशन काय आहे, थोडं वाचलं तर तुमचं डॉक्टर सोबत डिस्कशन होऊ शकते. नाहीतर तुम्ही डॉक्टरवर टोटली अवलंबित असतात की जे सांगितलं ते राईट आहे. निश्चित. सर, आपण जी स्लाईड आणली आहे कोरोनरी एंजिओप्लास्टी ह्या विषयी तुम्ही काय सांगू शकता? मी तुम्हाला एक दाखवू शकतो व्हिडिओ की एंजिओप्लास्टी कसं करतात आणि तुम्हाला एकदम सोपं समजून जाईल की एंजिओप्लास्टी म्हणजे काय. एंजिओप्लास्टी म्हणजे नेमकं काय आहे ह्याचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत. त्याद्वारे आपल्याला अतिशय सोप्या रीतीने समजू शकेल. आपण व्हिडिओ बघूया. हे आपलं हृदय असा लेफ्ट साईडला असतो आणि हे जे लाल रंगाचे दिसतात ते करोनरी आर्टरीज म्हणतात आणि त्याच्यामध्ये एक ब्लॉक दिसते तुम्हाला येलो, ते कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन की आठवडा म्हणतो त्यांना. आणि ही नस असते रक्तवाहिनी हृदयाची, ही मॅग्निफाईड इमेज आहे. आणि जेव्हा येथे रक्त पुरवठा कमी होतोय तर आपल्याला येथे चेस्ट पेन होतो आणि त्यांना आपण अंजायना म्हणतो. आणि जसं असं झालं तेव्हा आपण एक एंजिओप्लास्टी प्रोसिजर करतो. ते सेम कॅथेटर मधून, जसं आम्ही तुम्ही बघता जांघाची नस असते, तिकडनं एक गायडिंग कॅथेटर आतमध्ये येतो. तुम्ही गायडिंग कॅथेटर बघितलं त्याच्यामधनं एक तार निघते, ते एकदम बारीक तार असते, 0.014 इंच तार असते. तसा आम्ही तेथे घेऊन जातो ब्लॉकच्या समोर आणि एक लहान फुगा असते ज्याची साईज 2 ते 4 मिलीमीटर असते, त्यांना आम्ही ते जागेवर फुगवतो आणि ते ब्लॉक भिंतीला लावतो. अच्छा. आणि तुम्ही आता बघणार की जेव्हा आम्ही ब्लॉक कमी झालं. अच्छा. बट कम्प्लिटली डिझॉल्व्ह झाला नाही, कम्प्लिटली बाहेर गेलं नाहीये. आणि यांना सपोर्ट करायला बलूनवर आपण एक मेटल स्प्रिंग टाकतो जो पेनाच्या स्प्रिंग सोबत असतो. तुम्हाला वाटतं की पेनची स्प्रिंग असंच असते. ते मेडिकेटेड किंवा नॉन मेडिकेटेड असू शकते आणि त्यांना आपण असं फुलवतो. ते एक स्कॅफोल्ड सारखं तिथे राहणार. अच्छा. आणि आपण ते बलून परत घेऊन टाकतो. अच्छा. अशा प्रकारे ही कोरोनरी एंजिओप्लास्टीची नेमकी प्रोसिजर केली जाते. आपला पुढचा प्रश्न आहे, एकनाथ प्रश्न विचारतायत वाशिम वरून. नमस्कार एकनाथ, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार, बोला. हा नमस्कार सर, मी एकनाथ काळे बोलतो, वसारी जिल्हा वाशिम वरून. माझं वय आहे 51 वर्ष धरणी आणि मला छातीमध्ये कसं असं दुखल्यासारखं होतं, जीव घाबरतो. या संदर्भात टीएमटी ईसीजी वगैरे केलेल्या आहेत, बऱ्याचशा टेस्ट केल्यात. ईसीजी मध्ये नॉर्मल येत आहे आणि पट्ट्यावरची जी टेस्ट आहे टीएमटी त्याच्यामध्ये सुद्धा नॉर्मलच सांगितलं सरांनी. परंतु होतं काय, असे 5-10 पायऱ्या म्हणजे जिना चढून गेला तर असं धाप लागल्यासारखं होतं. तर या संदर्भात नेमकं एंजिओग्राफी करावी की कुठली टेस्ट करावी? अपुऱ्या झोपेमुळे जसा हृदयावर अतिरिक्त ताण येत असतो तसाच मेंदूच्या कार्यक्षमतेवर सुद्धा परिणाम होत असतो. त्यामुळे संपूर्ण झोप रात्री 8 तासांची घेणं अतिशय आवश्यक आहे. सर, एकनाथ यांचा प्रश्न होता वाशिमवरून, तुम्ही काय त्यांना मार्गदर्शन कराल? ते जे एकनाथ साहेबांनी सांगितले त्याचे लक्षण हृदयाचे वाटतात. 40% लोकांमध्ये हृदयाचा विकार असलं तरी पण स्ट्रेस टेस्ट नॉर्मल असू शकते. याबाबत तुम्ही एक तर स्ट्रेस थॅलियम करू शकता, ज्याचे चान्स ऑफ सक्सेस 80-85%. ते सिमिलर स्ट्रेस टेस्ट आहे विथ सहचित्रण, किंवा डिरेक्ट एंजिओग्राफी करून बघून घ्या की तुमच्या कोणत्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक आला की नाही. ओके. म्हणजे जरी ट्रेडमिल टेस्ट आणि ईसीजी नॉर्मल असेल तरी पुढे काही शारीरिक तपासण्या करणं आवश्यक आहे, कारण त्यांना लक्षणं सुद्धा जाणवून येतात असं तुम्ही म्हणताय. सर, आपला पुढचा प्रश्न आहे, आशिष प्रश्न विचारतायत यवतमाळवरून. नमस्कार आशिषजी, बोला. हॅलो, नमस्कार. हॅलो. हा नमस्कार, बोला. हा माझा प्रश्न आहे की जो छोटा भाऊ आहे त्याला रुमॅटिक हार्ट डिसीज आहे 7 वर्षापासून आणि आता सध्या त्याला माइल्ड एमएस आहे, म्हणजे सरांना माइट्रल वॉल स्टेनोसिस, बोला. हा हा, माइल्ड मध्ये आहे तो. आता त्याचं वय 23 आहे, 3-4 वर्षापासून त्याला बीपीची ट्रीटमेंट सुरू आहे. बीपी आहे त्याला, तर बीपीची ट्रीटमेंट पण सुरू आहे आणि पेनिसिलिन म्हणून ज्या गोळ्या असतात त्या पण सुरू आहे. फ्युचर मध्ये त्याला बीपी असल्यामुळं त्याला एंजिओग्राफी करावं लागेल का? बरोबर. हा प्रश्न आहे. निश्चितच. सर, तुम्हाला काही विचारायचं आहे त्यांना अधिक? नाही. निश्चित सर, निश्चित आशिषजी, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. सर, काय त्यांना मार्गदर्शन कराल? एक तर त्यांना माइटल स्टेनोसिस आहे, त्याच्या रेग्युलर 2D एको केलं पाहिजे आणि बीपी कंट्रोलमध्ये ठेवलं आणि रेग्युलर चेकअप केलं
आणि टेस्ट जे मी म्हणालो ईसीजी टेस्ट करत राहा तुम्ही, तर त्यांना बहुतेक अँजिओग्राफीची गरज लागणार नाही. हा, त्यांना जर सिम्पटम लागायला लागले अँजायनेची तेव्हा अँजिओग्राफीचा विचार करावा लागणार. अच्छा, नाही तर त्यांनी दर म्हणजे त्यांनी हृदयविकार तज्ञाकडे वेळोवेळी जाणं गरजेचं आहे का, किंवा त्यांनी काही वेळोवेळी निरीक्षण काही केलं पाहिजे का, रक्त तपासण्या वगैरे? एकदा त्यांना रुमॅटिक हार्ट डिझीज आहे, त्यांना रेग्युलर हृदयविकार तज्ञाकडे गेलंच पाहिजे. बिकॉज त्यांना माहित पडणार की ते माइल्ड मायटल स्टेनोसिस जे म्हणाले ते मॉडरेट किंवा सिव्हिअर होत चाललंय का. की बहुतेक वेळा जेव्हा मायटल स्टेनोसिस असतो आपल्याला दम लागतो आणि आम्हाला कन्फ्युजन होतं ही दम ब्लड प्रेशरमुळे आहे की हृदयाची रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक आलाय की व्हॅल्व लहान झालेला आहे. याच्यामध्ये मोस्ट प्रॉब्ली व्हॅल्व लहान होतो, तर रेग्युलरली 2D एको आणि हृदयविकार तज्ञ भेटलंच पाहिजे. अच्छा सर, जेव्हा तुम्ही एंजिओप्लास्टीचा व्हिडिओ दाखवला अतिशय सविस्तरपणे तुम्ही दाखवलं की नेमकं एंजिओप्लास्टी म्हणजे आपल्या हृदयाची धमनी कशी वाचवली जाते, डायबिटीस लोकांमध्ये म्हणजे डायबिटिक लोक जे आहेत मधुमेही रुग्ण त्यांच्यामध्ये अनेक वेळेला संभ्रम असतो, नेमकी ट्रीटमेंट त्यांच्यासाठी कोणती केली जाते? डायबिटीस मध्ये काय असतात की स्पेशली त्याचे नंबर ऑफ ब्लॉक्स जास्त असतात, त्यांना ब्लॉक जास्त असतात 3-4-5 आणि त्याची जी रक्तवाहिनी असते ती एकदम पातळ असते, लहान असते. आणि दुसरं त्यांना कळत नाही ना त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे, त्याचे हार्ट फंक्शन पण किती वेळा कमी असतो, तर त्याचे ऑप्शन जनरली जास्त ब्लॉक असले तर बायपास प्रिफरेबल ऑप्शन आहे. पण असं नाहीये की त्याची एंजिओप्लास्टी होऊ शकत नाही. एक गैरसमज लोकांमध्ये असतो की मला एकदा डायबिटीस झालाय तर बायपास करू नका नाही तर वुंड हिल होणार नाही, आणि किंवा म्हणतात की एंजिओप्लास्टी करू नका की स्टेंट एक्सेप्ट होणार नाही. ते एक गैरसमज आहे. याच्यामध्ये आपण वेगवेगळे ब्लॉक्स बघतो आणि त्याच्यावर आपण डिसाईड करतो. समजो तुम्हाला 3-4 फोकल ब्लॉक असले म्हणजे एकदम लहान ब्लॉक असले आणि लांब नसलं तर तुम्ही सेफली एंजिओप्लास्टी करू शकता आणि तुमचे आउटकम ज्यांना डायबिटीस नसतो किंवा मधुमेह नसतो सेम असणार. अच्छा, अगर तुम्हाला खूपच ब्लॉक आहे, लांब लॉंग ब्लॉक आहे 40 मिलीमीटर 50 मिलीमीटर याच्यामध्ये बायपास बेटर असतो. आता बायपास इतकं सोपं झालेलं आहे की ते इन्फेक्शनची रिस्क खूपच कमी झाली आहे. घाबरू नका की बायपास केला ते वुंड इन्फेक्शन होणारच आणि वुंड हील होणार नाही, असं नाहीये. बट ते डिसिजन तुम्ही स्वतः डॉक्टरशी बोलून घ्यायचं की एंजिओप्लास्टी का, बायपास का नाही, किंवा बायपास का, एंजिओप्लास्टी का नाही, ते तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेल असं का नाही असं का. अच्छा, म्हणजे ही उघडपणे त्या हृदयविकार तज्ञाशी चर्चा झाली पाहिजे. तुम्ही म्हणताय की नेमकं माझ्यासाठी कोणती ट्रीटमेंट प्रभावी ठरणार आहे, उपयोगी ठरणार आहे, ह्याविषयी डॉक्टरांमध्ये आणि रुग्णामध्ये संवाद होणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण अनेक वेळेला काय होतं हृदयविकार तज्ञ म्हणजे माफ करा पण अतिशय बिझी असतात किंवा फार कामामध्ये असतात, त्यांना बोलायला सुद्धा पेशंटकडे वेळ नसतो. ह्याविषयी तुम्ही काय सांगाल? कारण पटकन बघतात, पटकन डिसिजन घेतात आणि रुग्ण जो असतो ना तो प्रत्येक वेळेस काही मेडिकली नॉलेजेबल असेलच असं नाही. काय सांगू शकता ह्या विषयावर? मला असं वाटतं की एकदा तुम्ही डॉक्टरला भेटले ना आणि तुमचा डॉक्टर तुम्हाला उत्तर देत नाही ना तर ते डॉक्टर बरोबर नाही. ओके, तर माझा एक क्लिअर मेसेज आहे की डॉक्टरने तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे. अच्छा, बिकॉज तुम्ही नाही आहे. आम्ही जेव्हा शॉपकीपरकडे जातो आम्ही विचारतो नाही फ्रीज मध्ये स्पेशालिटी काय आहे, लिटर कॅपॅसिटी किती आहे, तर तुम्ही पण प्रश्न विचारतोय सर आणि त्यांनी प्रश्नाचं उत्तर नाही दिलं किंवा अवॉइड करतो तर ते डॉक्टर बरोबर नाही. बरोबर आहे सर. आपण जेव्हा एंजिओप्लास्टी विषयी माहिती दिली, तुम्ही म्हणाल स्टेंट्स, आज आधुनिक तंत्रज्ञान अतिशय प्रगत झालेलं आहे, विविध प्रकारचे स्टेंट आले आहेत, याविषयी आम्हाला काय माहिती देऊ शकता? स्टेंट विविध प्रकारचे असतात. जेव्हा स्टेंट सुरू झाली तेव्हा स्टेंट बेअर मेटल होती, म्हणजे एक स्टेनलेस स्टीलची स्टेंट होती आणि त्याच्यात त्यांना माहीत पडलं की आपण जेव्हा ही स्टेंट टाकतो ते परत रिनॅरो होतात आणि परत ते सेम जागेवर ब्लॉक होते आणि ते 30% मध्ये व्हायची आणि ते चांगलं नाही, म्हणजे 3 किंवा 4 लोकांमध्ये परत होणार. तर त्यांनी एक आधुनिक स्टँड आणली ज्याच्यामध्ये ते सेम स्टँड होती, त्याच्यावर एक पॉलिमर म्हणजे एक पॉलिमर कोट करायचं जे आपण पॉलिमरमधून हे यूज करतो इन इंडस्ट्रियल यूज, पण ते सेफ असतो. ते कोट करून ते एक स्पेशल अँटी कॅन्सर ड्रग लावतात त्यांना, पण एकदम कमी मात्रामध्ये, म्हणजे ते डिस्ट्रक्शन करणार नाही, साईड इफेक्ट देणार नाही आणि ते अँटी कॅन्सर ड्रग हे परत जे ब्लॉक होतो तो नाही होणार. okay. म्हणजे पूर्ण जाणार नाही, पण ते रिस्क आता सिंगल डिजिट मध्ये आले, म्हणजे 5-7% लोकांमध्ये परत होणार आणि देट इज अ व्हेरी गुड ऍडव्हान्स. मला वाटतं की जे 30% लोकांमधून ते आपण 60% आलो आहे, अजूनपर्यंत 0 गेलो नाहीये. नंतर त्यांनी पाहिलं की ही स्टेंट जो आपण टाकतो हृदयामध्ये ते आतमध्येच राहणार, ते जात नाही, रिझपियर होत नाही. तर त्यांना वाटलं की समजो आपण 3-4 स्टँड टाकले, लांब स्टँड टाकले आणि त्यांना परत ब्लॉक झाला आणि त्यांना बायपासची गरज लागली, तेव्हा सर्जनला खूपच त्रास होता ते स्टँड बाहेर काढून
नंतर बायपास करायला, किंवा यंग लोकांमध्ये जेव्हा आपण स्टेंट टाकतो त्यांना वाटतं की कशाला स्टेंट आतमध्ये असली पाहिजे, आणि ते मला वाटतं की आपली मोबिलिटी, जे स्टेंटची आपण जेव्हा स्टेंट टाकतो एक मेटल पीस असतो ते हृदयाची नसला एकदम स्टिफ करून टाकतो, ते मूव्ह होत नाही आणि त्याच्यामुळे परत ब्लॉक होऊ शकतात आणि क्लॉट होऊ शकतात. तर त्यांनी एक स्पेशल स्टेंट इंट्रोड्यूस केली आहे, त्यांना बायो ऍब्झॉर्बेबल स्टेंट म्हणतात. ते स्टेंट 2-3 वर्षात ते एकदम डिसअपिअर होऊन जाते, दिसतच नाही, आणि दॅट गेट्स कन्व्हर्टेड टू कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर, म्हणजे ते एकदम सेफ असते. अच्छा, या प्रकारचे विविध प्रकारचे स्टेंट्स आज आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, आणि मग प्रत्येक रुग्णाच्या परिस्थिती काय किंवा त्याच्या आर्टरीची परिस्थिती काय याप्रमाणे तो स्टेंट कदाचित ठरवला जात असेल की कोणाला काय स्टेंट दिला पाहिजे. सर, आपण एक स्लाईड आणलेली आहे, या स्लाईड विषयी तुम्ही काय सांगाल? ही मी तुम्हाला स्लाईड दाखवतोय, ते बायो ऑब्झर्वेबल स्टेंट आहे. तुम्ही असं बघा, आधी आपण जसं दाखवलेला असं सिमिलर स्टेंट आहे. हे बघा, स्टेंट आपण टाकले बलून बरोबर, आता स्टेंट दिसते. नंतर हे बघा, 2-3 वर्षात ती स्टेंट कमी दिसते, म्हणजे तो डिझेपर होत चालली, आणि आता बघा ते स्टेंटच नाहीये, ती नस आधीपेक्षा एकदम क्लिअर झालेली आहे. दॅट इज सेल्फ अब्झॉर्बिंग स्टेंट. अच्छा, म्हणजे पूर्वी जी गुठळी दिसत होती ती सुद्धा नष्ट झालेली आहे आणि तो मार्ग अतिशय क्लिअर झालेला आहे, म्हणजे पूर्णतः रुग्णाचं जे हृदयाची धमनी ब्लॉक झालेली ती पूर्णतः ब्लॉक नष्ट झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. सर, हे जे स्टेंट्सचं ऑप्शन आहे, तुम्ही म्हणाल की मधुमेही रुग्णामध्ये अनेक वेळेला बायपासचं ऑप्शन दिलं जातं, मधुमेही रुग्णाला हे स्टेंटचा फायदा होऊ शकतो का? जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं की मधुमेहमध्ये पण एंजियोप्लास्टी होऊ शकते, पण तुम्हाला नसचं एक स्पेशल छायाचित्रण बघावं लागतं की किती ब्लॉक आहे आणि त्यांना आउटकम ऑफ एंजियोप्लास्टी आणि बायपास सेम असलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपला स्पेशल स्कोर असतो, सिंटॅक्स स्कोर म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये आपण किती ब्लॉक आहे, किती लांब आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे का नाही, टोटल ब्लॉक आहे का नाही आणि किंवा पार्शल ब्लॉक आहे, हे सगळं सिंटॅक्स स्कोर आपण बघतो. स्कोर आता आपला 22 कमी झालं तर एंजियोप्लास्टी आणि बायपासचा आउटकम सेम असतो. त्याच्यावेळी आपण पेशंटला सांगू शकतो की तुम्ही हे घेतलं तरी पण तुमचं आउटकम चांगलं असणार आणि एंजियोप्लास्टी होऊ शकते. ओके, निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न आहे, अकोल्यावरून प्रश्न विचारत आहेत कल्पनाताई. नमस्कार कल्पनाताई, हॅलो, प्रश्न विचारा. हॅलो सर, बोला. नमस्कार. माझ्या मिस्टरचं वय 56 वर्ष आहे. त्यांचा मागच्या महिन्यात 23 तारखेला एंजियोग्राफी केली त्यांची, तर त्यांना 40% ब्लॉकेज सांगितले. तर औषध गोळ्यांनी जमून जाईल का त्यांना? एकाच ठिकाणी 40% ब्लॉक आहे का अनेक ब्लॉक्स आहेत काय? अच्छा, एकाच ठिकाणी आहे. आणि डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर असे काही त्रास आहेत त्यांना? नाही, त्यांना काहीच नाहीये. निश्चित. सर, काही प्रश्न विचारायचा आहे त्यांना? नाही, मला कळालंय काय आहे त्यांना. निश्चितच. कल्पना, आम्हाला प्रश्न कळलेला आहे, सर काय मार्गदर्शन कराल? त्यांना 40% ब्लॉक आहे, म्हणजे त्याचा ब्लॉक सिग्निफिकंट नाहीये. अच्छा, हे पेशंटला सिम्पल एस्पिरिन आणि एक कोलेस्ट्रॉल लोअरिंग ड्रग, त्यांना स्टॅटिन म्हणतात, त्याच्यावर टाकायची आणि खूपच शक्यता आहे की त्याचा ब्लॉक अजून कमी होत चालणार किंवा 40 राहणार. पण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन घेतलंच पाहिजे. अगर तो स्मोक करतो त्यांनी धूम्रपान बंद केलं पाहिजे, आणि अगर त्यांना मधुमेह आहे ते कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे, आणि लास्ट एक्सरसाइज, इंडियाला जायचं, वॉक करायचं, सायकलिंग करायची, जॉगिंग करायचं, हे रेग्युलरली केलं पाहिजे. आणि जसं तुम्ही प्रोग्राम मध्ये म्हणाला, झोप बरोबर घेतली पाहिजे आणि स्ट्रेस कमी करायची. निश्चित. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जरी 40% ब्लॉक असला त्या आर्टरीमध्ये, तरीही प्रत्येक वेळेस एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपासची गरज असतेच असं नाही. जीवनशैलीतील सकारात्मक बदल केले तरी सुद्धा हे ब्लॉक्स आपण नियंत्रणात ठेवू शकतो आणि एक चांगलं आयुष्य सुद्धा जगू शकतो. सर, जेव्हा आपण म्हणतो की हार्ट अटॅक आलेला आहे किंवा आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे, बायपास करायची का एंजियोप्लास्टी करायची, नेमका हा डिसिजन जो आहे ना तो कसा घेतला जातो? ॲज आय टोल्ड यू की एक हार्ट टीम अप्रोच असलं पाहिजे, डॉक्टर सोबत बसायचं आणि तुम्ही पण थोडं वाचून घ्या आणि बघा की हे ब्लॉक मध्ये नेहमी लॉंग टर्म आउटकम बघायचं. आपलं एंजियोप्लास्टी जेव्हा करतो किंवा बायपास जेव्हा करतो, 2-3 वस्तू बघायचे. एक, ब्लॉक किती आहे, रिस्क ऑफ सर्जरी किंवा वर्सेस एंजियोप्लास्टी किती आहे आणि लॉंग टर्म आउटकम कसं आहे. अगर तुमचं लॉंग टर्म आउटकम इक्वल आहे एंजियोप्लास्टी किंवा बायपासमध्ये तर एंजियोप्लास्टी करा. लेस इन्वेजिव्ह आहे, 2 दिवसात तुम्ही घरी जाणार, बायपासमध्ये वेळ लागते. अगर रिस्क ऑफ एंजियोप्लास्टी जास्त आहे आणि रिस्क ऑफ बायपास कमी आहे तेव्हा डेफिनेटली बायपास करा, बायपास बेटर ऑप्शन आहे.
तर हे तुम्हाला सोबत बसून डिसाईड केलं पाहिजे. बरोबर, घाई करू नका, त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ असणार. निश्चित, डॉक्टरांशी संवाद साधणं, पुन्हा पुन्हा डॉक्टर हरीश मेहता सांगतात की संवाद साधणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे, शिवाजी प्रश्न विचारतायत साताऱ्यावरून. नमस्कार शिवाजीजी, बोला. नमस्कार. नमस्कार. सव्वा वर्ष झाले, एक ते सव्वा वर्ष झालं बायपास झालं. डावात दुखतो खूप, म्हणजे अजून सुद्धा डावात खूप दुखतो. छातीत धडधडणं, दुखणं? नाही, छातीत वगैरे नाही दुखत आहे, पण डावा खांद्यापासून जितका दुखतो ना, म्हणजे आता मानेपासून पूर्ण दुखतो हात तो. बरं, हाताला मुंग्या वगैरे येतात का? मुंग्या नाही, छाती कळ येते हातातून. छातीत कळ येते, ठीक आहे. शिवाय अजून डावा जो आहे ना, पूर्ण खांद्यापासून पूर्ण डावा दुखतो. सर, काय त्यांना शिवाजींना मार्गदर्शन करा, त्यांचा बायपास झालेला आहे आणि तरीही त्यांना डावा हात दुखतोय, काय सांगाल त्यांना? मला वाटतंय की त्याच्या दुखणं आहे इज नॉट रिलेटेड टू द हार्ट डिझीज. एक वर्ष बायपास नंतर जनरली परत होण्याची शक्यता खूपच कमी असते. त्यांना आम्ही सांगितलं नाही की त्यांना चालताना दुखते की पूर्ण दिवस दुखत राहतो. बहुतेक एक लक्षण स्पॉन्डिलायटिस किंवा फ्रोझन शोल्डरचं वाटतं. त्यांना डायबिटीज असू शकते, फ्रोझन शोल्डरची रिस्क जास्त असते. तर मला वाटत नाही त्यांना हृदयाचा विकार आहे. सर, जेव्हा तुम्ही म्हणाल विविध प्रकारच्या एंजिओग्राफी एंजिओप्लास्टीचे व्हिडिओज तुम्ही दाखवले, वाल रिप्लेसमेंट किंवा वाल संबंधित अनेक सर्जरीज सुद्धा या हार्ट अटॅक मध्ये केल्या जातात किंवा इतर वेळेला हृदयविकारांमध्ये केल्या जातात, त्याविषयी काय सांगू शकता? दोन तीन वर्षापूर्वी आम्ही नेहमी सांगायचं की हार्टमध्ये वाल किंवा ते झडप म्हणतात त्याच्या ते तोंड सुकडून जातो तेव्हा आपण त्यांना सर्जरी करतो. आता एक नवीन टेक्निक आलेली आहे, ते आता इम्प्रूव्ह होते, इंडियामध्ये येणार आहे. इंडियामध्ये 2-3-4-5 ऑलरेडी झालेली आहे. ते आम्ही एंजिओप्लास्टीचे रूट मधून पायाची जांघातून आपण करू शकतो. आणि तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आपण असं कसं करतो, ते सेम वॅल रिप्लेसमेंट आपण पायातून करू शकतो. अच्छा, वॅल रिप्लेसमेंट विषयी आपण व्हिडिओ आता बघूया. तुम्ही असं बघतायत, ही पायाची मोटर रोहिणी आहे, त्याच्यामधून एक तार जातो हे वरती. हे तार आम्ही असं आयोटा मोठी रोहिणीमधून, हे वाल्व आहे, त्याच्यात कॅल्शियम दिसतात. नॉर्मल वाल्व पूर्ण उघडलं पाहिजे, ते उघडत नाही. ते सेम बलून आपण जे सांगितलेलं आधी, जे आपण हृदयामध्ये वापरतो हृदय रक्तवाहिनीमध्ये, हे बलूनने आपण वॅल्वला डायलेट करतो. तर त्याच्याने वॅल्वचं थोडं तोंड उघडून जातो आणि फ्लो इम्प्रूव्ह होतो. पण हे सफिशियंट नसतो, आपल्याला ह्यानं अजून मोठं केलं पाहिजे. तर त्याच्यावर आपण एक दुसरा एक कॅथेटरवर, जसं तुम्ही कॅथेटर पाहतात, ही वरती वॅल्व येतोय. ही वॅल्व स्पेशली माउंटेड वॅल्व आहे. ते सेम वॅल्व जे आपण सर्जरीमध्ये टाकतो, हे आम्ही इथे माउंटेड वॅल्व आहे. ते आपण असं वरती घेऊन जातो त्यांना. एकदा पोझिशन बरोबर घेतलेली आपण, आणि हे वॅल्व तुम्ही बघत राहा, इथे तुम्हाला मेटल वॅल्व दिसतो, इथे हे वॅल्व आहे. हे आम्ही वॅल्वच्या जागेवर घेऊन जातो आणि ते जुनं वॅल्व आहे त्यांना भिंतीला लावतो. तसं तुम्ही बघा, इथे फुगा फोडणार आहे आता आणि ते वॅल्व डिप्लॉय होत, हे बघा. आणि हे वॅल्व सेम वॅल्व आहे जो आपण सर्जरीमध्ये टाकतो. अच्छा. आणि परत त्याचं फंक्शन नॉर्मल होऊन जातो आणि एक तासात काम होऊ शकतं. बरं सर, नेमकं कोणकोणत्या रुग्णांसाठी ही टेक्निक अवलंबली जाते? हे जनरली आता डिजनरेटिव्ह एओटिक वॅल्व डिझीज म्हणतात. अच्छा. एओटिक वॅल्वच्या डिझीज मध्ये हे युज होतोय. ह्या रुग्णांसाठी आपण ही टेक्निक वापरतो. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आहे, सुधीर प्रश्न विचारतायत उस्मानाबाद वरून. नमस्कार सुधीर भाऊ, बोला. हो नमस्कार. नमस्कार, मी सुधीर मोरे बोलतो उमरगा. माझी एंजिओप्लास्टी झालेली आहे. आणि आजूमधून जरा छातीमध्ये दुखत, शोल्डर दुखत. माझे टेस्ट सगळे पूर्ण ओके, ईजीसी चांगली आहे माझी, विको टेस्ट केली आहे आणि एक्झरसाइज पण माझे सगळे टेस्ट ओके आहेत सगळे. बरोबर. तुमचं वय किती आहे सुधीर? वय माझं 53 आहे. 53 वर्षाचे आहात तुम्ही. आणि मॅडम, हॅलो मॅडम, बोला ना. मला आयुर्वेदिक चांगला आहे का आलोपॅथी चांगला आहे, कुठला उपाय चांगला आहे मला ठीक आहे? निश्चितच. सर, तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल त्यांना? आयुर्वेद किंवा दुसरं फील्डमध्ये मी काय सांगू शकत नाही की माझी काही वाचणी झाली नाही त्याच्यामध्ये, तर मी सांगू शकत नाही आयुर्वेद चांगलं नाही आहे.
पण सर ते काय म्हणतात की त्यांची एंजियोप्लास्टी झालेली आहे तरी त्यांच्या छातीत दुखतंय वगैरे, तर ह्याविषयी त्यांनी कसं सतर्क राहिलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे त्यांनी? अगं तुम्हाला सेम किंवा सारखं दुखतोय, एंजियोप्लास्टी आधी केलेलं असंच सारखं दुखतोय तर परत कुठे ब्लॉक होऊ शकतो आणि तो स्ट्रेस टेस्टमध्ये दिसणार. समजा स्ट्रेस टेस्टमध्ये नाही दिसलं तर तुमच्या डॉक्टरला विचारा आणि त्यांनी त्यांना वाटलं तर परत एक एंजियोग्राफी करून बघा, ते स्टँड बरोबर आहे का नाही, ते स्टँडमध्ये परत ब्लॉक आलेला आहे का नाही, किंवा डॉक्टरला वाटलं की हृदयाचं नाही आहे किंवा लहान नस मध्ये कधी ब्लॉक असतात आणि त्यांना आपण काही करत नाही, ते औषधाने तुमच्या कंट्रोल करेल. बहुतेक सायकोलॉजिकल एक फिअर बसून जातो पेशंटमध्ये की एकदा एंजियोप्लास्टी झाली तर थोडं पण दुखलं तर त्यांना घाबरतो की हे हृदयाचं आहे का नाही, आणि 95% टाइम हे हृदयाचं नसतो. अच्छा, ओके. तर ते तुमच्या डॉक्टरला भेटावून सांगावं लागणार आणि ते तुम्हाला सांगतील की हृदयाचं आहे का नाही. सर अजून एक नेहमी मनात येणारा प्रश्न मला विचारा असं वाटतं की एंजियोप्लास्टी झालेली आहे, ठीक आहे 2 वर्ष झालेली आहे एंजियोप्लास्टी झालेली आहे, पुन्हा ब्लॉक निर्माण होण्याचे चान्सेस किती असतात? आता ते नवीन मेडिकेटेड स्टँड जे मी तुम्हाला म्हणालो आणि ते ऑब्झर्वेबल स्टँड तुम्ही बघितलेले, त्याचं परत होण्याची शक्यता त्याच जागावर, दुसरी जागावर नाही, त्याच जागावर 5-7% आहे. म्हणजे 93-95% तुम्ही सेफ असतात, तुम्हाला परत कधीच होणार नाही. हे अगर परत होणार तर जनरली 1 वर्षात असतो. पण एक काळजी नेहमी घ्यायची, डॉक्टरने तुम्हाला सांगितलं की एक स्पेशल गोळ्या असतात ते रक्त पातळ करण्याची, ते बंद करू नका, तर तुम्ही प्लीज ते बंद करू नका. बहुतेक रिकरन्स असं असतात बिकॉज लोक गोळ्या बंद करून टाकतात, कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या बंद करून टाकतात आणि त्याचा नवीन ब्लॉक निर्माण होतो, ते महत्वाचं असतो. अशा प्रकारे जर आपण हलगर्जीपणा केला किंवा डॉक्टरांचं ऐकलं नाही, नियमित औषधं घेतली नाही, तर पुन्हा ही डेव्हलप होण्याचे चान्सेस असं तुम्हाला म्हणायचंय. आपण वेळोवेळी आज टिप्स घेतोय त्या प्राकृत झोपेबद्दल, नेमकी झोप कशी असावी याविषयीचा आजचा आरोग्य सल्ला आहे. आजचा आरोग्य सल्ला आपण बघूया. प्राकृत झोप म्हणजे काय आणि ती कशी असावी, तर नियमितपणाने 24 तासांपैकी 7-9 तास आपल्याला झोप मिळाली पाहिजे. झोपून उठल्यावर अतिशय टवटवीत म्हणजे उत्साही वाटलं पाहिजे. जागेपणी म्हणजे दिवसभर तुम्हाला तुमची सर्व कामं ही अतिशय जागरूकपणे करता आली पाहिजेत. आणि रात्री झोपल्यावर म्हणजे बेडवर पडल्यावर 15-20 मिनिटांमध्ये झोप लागणं ही प्राकृत म्हणजे अतिशय उत्तम झोप लागण्याची लक्षणं आहेत. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर हरेश मेहता यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आम्ही आता दाखवणार आहोत, तो तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्या. डॉक्टर हरेश मेहता, हिलिंग हार्ट्स, दूरध्वनी क्रमांक 9821239038, दुसरा दूरध्वनी क्रमांक 02226481277, ईमेल drharesh@gmail.com, हृदय विकार सल्लागार लीलावती हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल, खार. कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला थेट संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे, निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. आमचा ईमेल आहे hellodoctordkmumbai@gmail.com, facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही कॉमेंट्स पाठवू शकता किंवा youtube.com/user/ddsahyadri वर तुम्ही हा कार्यक्रम पुन्हा बघू शकता. एंजियोग्राफी आणि एंजियोप्लास्टी म्हणजे हृदय विकारांमध्ये आहाराचं फार महत्वाचं योगदान आहे. सर थोडक्यात आहाराविषयी तुम्ही काय सांगाल? एक माझा एक बेसिक प्रिन्सिपल असतो, लो फॅट, लो शुगर किंवा नो शुगर डाएट असली पाहिजे. एकदम फॅट एलिमिनेट करू नका, प्रोटीन थोडं जास्त असलं पाहिजे, पण शुगर जास्त जे एलिमिनेट केलं ते चांगलं आहे. फ्रूट ज्यूस घेऊ नका, ते एक मिसकन्सेप्शन आहे, ज्यूस घेतलं तर चांगलं असतो, ज्यूस चांगलं नसतो. प्लेन फ्रूट चांगलं असतात, हरे सब्ज्या घ्या आणि नॉनव्हेज मध्ये लीन मीट घ्या, चिकन किंवा फिश घ्या आणि क्वांटिटी कमी करा. मल्टिपल मील्स घ्या, म्हणजे 2-2, 3-3 तास थोडक्यात मध्ये थोडं खाऊन घ्यायचं आणि ते डायबिटीस साठी पण चांगलं असतं. बरोबर सर. आणि ह्याच बरोबर ना, हृदयामध्ये अतिरिक्त ताण जेव्हा असतो तेव्हा मेडिटेशन हा प्रकार हार्ट डिसीज प्रिव्हेंट होण्यासाठी किंवा हार्ट डिसीज कंट्रोल करण्यासाठी, हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी आपण उपयोगात आणू शकतो का? तुम्ही काय सांगाल, हृदयविकार तज्ज्ञ म्हणून काय सांगाल? मी स्वतः मेडिटेशन प्रॅक्टिस करतोय. मेडिटेशनने खूपच फायदे असतात. एक तर स्ट्रेस कमी होतो आणि जे तुम्ही म्हणत होता झोप बद्दल, झोप चांगली येते, लवकर झोप येते, पीसफुल असतात,
आणि तुमचं ब्लड प्रेशर जास्त कंट्रोलमध्ये राहणार, तुमचा पल्स कमी होणार, पल्स कमी झाली तर तुमचं हृदय बेटर असणार आणि स्ट्रेस कमी होते. म्हणजे तुम्ही जे पण तुमच्या अराउंड मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये होत राहतो ते तुम्हाला इफेक्ट कमी करणार, तर तुमचा स्ट्रेस कमी होणार आणि एकदा स्ट्रेस कमी झाला तुम्हाला स्वतःला बरा वाटायला लागणार. आम्ही तुम्हाला बरा वाटायला लागणार, तुमचं हृदय तुमचंच बाग आहे, त्यांना बरं वाटायला लागणार, तेथे ब्लॉक कमी होणार, हार्ट अटॅक कमी होणार. एकदम सिम्पल स्ट्रॅटेजी आहे, औषध नाही, पैसे नाही, काय खर्च करायची गरज नाही आणि डॉक्टरला भेटायची पण गरज लागणार नाही. निश्चितच अतिशय छान तुम्ही सांगताय मला. याचबरोबर सर थोडक्यात सांगा की हाय ब्लड प्रेशर आहे, ओबेसिटी आहे किंवा किडनी प्रॉब्लेम्स आहेत, तर ह्यांचा हृदयावर परिणाम होत असतो का? हाय ब्लड प्रेशर, ओबेसिटी आणि किडनी डिझीज आणि हृदयविकार एकदम इंटरकनेक्टेड आहे, त्यांना सगळ्यांना कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. ओबेसिटीने ब्लड प्रेशर होऊ शकतो, ब्लड प्रेशरने हार्ट अटॅक होऊ शकतो, ब्लड प्रेशरने किडनी खराब होऊ शकते, ब्लड प्रेशरने हार्ट अटॅक होऊ शकते, ते सगळे इंटर रिलेटेड आहे. ते चारची काळजी घेतलीच पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट प्रिव्हेंट करा, ब्लड प्रेशर कशाला झालं पाहिजे अवॉइड करा, रेग्युलर चेक करा, शुगर चेक करा, कोलेस्ट्रॉल चेक करा आणि कंट्रोलमध्ये ठेवा. निश्चितच सर, एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बद्दल आपण इतकी सविस्तर माहिती दिली, आम्हाला जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? माझा एक मेन संदेश असते की हेल्दी लाईफस्टाईल द्या. आपल्याला माहीत नाही आहे की आम्ही किती जगणार आहे, 80 वर्ष 50 वर्ष 100 वर्ष, पण धूम्रपान करू नका, रेग्युलर एक्सरसाइज करा, लाईफस्टाईल चांगली ठेवा, विचार चांगले ठेवा आणि फायनली मेडिटेशन करा, त्याला तुम्हाला खूपच फरक पडणार तुमच्या हृदयावर. निश्चितच आयुष्य एका सुरेल तालामध्ये, एका नादामध्ये सुरेल चालू असतं आणि ह्याच्यामध्ये नाद फुंकतो ते आपलं धडधडणारं हृदय, आणि म्हणूनच जे काही करायचं ते हृदयासाठी अगदी हृदयापासून करायचं. आज हार्ट अटॅकची लक्षणं काय काय आहेत ती आज आपण बघितली, मधुमेही रुग्णांमध्ये विशेष करून काय लक्षणं दिसू शकतात, त्याची काय काळजी घेतली पाहिजे याविषयी जाणून घेतलं, एंजिओग्राफी म्हणजे काय आहे, एंजिओप्लास्टीची प्रोसिजर काय असते याविषयी जाणून घेतलं, विविध प्रकारचे स्टेंट्स आपल्याला एंजिओप्लास्टी एंजिओग्राफी बद्दल ह्याविषयी सुद्धा मार्गदर्शन घेतलं, विविध प्रकारचे जे आपले गैरसमज आहेत त्याविषयी सुद्धा अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्याला सरांकडून लाभलेलं आहे. याशिवाय वर्ष सरत असताना आपण वर्ष नवा आहे, रंग नवा आहे, नवा उत्साह आहे, नवा जोश आहे, बघूया आपण 31 डिसेंबरला कार्यक्रम धूमशान 2016 फक्त सह्याद्री वाहिनीवर रात्री 9 वाजता. डॉक्टर हरेश मेहता, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या दर्शकांना जी माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू. Thank you.